नमस्कार मित्रांनो तर एक खुश खबर आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचा जो कट ऑफ आहे तर तो आयोगाकडून जाहीर करण्यात आलेला आहे आणि यासोबतच अंतिम निकाल सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आयोगाने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार वीस साठीचा निकाल जो आहे तर तो त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेला आहे बघा खूप दिवसांपासून याची मागणी चालू होती विद्यार्थ्यांनी ट्विटर कॅम्पेन राबवले कारण की ऍडव्हर्टाइजमेंट दोन हजार वीस मध्ये आली आणि आज बावीस झालेले तर आज कुठंतरी दोन वर्ष झाले आणि परीक्षा लवकर झालेल्या होत्या परंतु निकाल लागत नव्हता तर विद्यार्थ्यांची ही सर्व मागणी लक्षात घेऊन आयोगाने आता हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर ठाणे जिल्ह्यातील साळेकर अभिषेक भास्कर हे प्रथम आलेले आहेत राज्यातनं पुणे जिल्ह्यातील गागारडे कांतीलाल दिलीप हे मागासवर्गीय प्रगातून प्रथम आलेले आहे महिला वर्गातून नांदेड जिल्ह्यातील श्रीमती सूर्यवंशी सरला विनायकराव या प्रथम आलेल्या आहेत तर सर्वप्रथम या तिघांचे जे आहे आपण अभिनंदन करूया की यांनी या, या, या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेले आहेत त्यासोबतच आयोगाने असं सांगितलेलं आहे की जे काही व्यक्ती शिफारस पात्र ठरलेले आहेत तर त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच या परीक्षेचा कट ऑफ किती लागला हे सुद्धा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे आता आपण संकेतस्थळ वर जाऊन काय हा कट ऑफ आहे तो बघूया चला ही पीडीएफ आयोगाने दिलेली आहे तर या पीडीएफच्या लास्टमध्ये तुम्हाला हा कट ऑफ मिळणार आहे तर जनरल साठी यावेळीचा कट ऑफ गेलेला आहे दोनशे चाळीस फिमेलचा दोनशे नऊ गेलेला आहे एस चा दोनशे नऊ गेलेला आहे मेल साठी फिमेल साठी एकशे शहाऐंशी गेलेला आहे एस टीचा एकशे पंच्याण्णव गेलेला आहे फिमेल एकशे पन्नास ओबीसी जर बघितलं तर दोनशे सत्तावीस ओबीसी आणि ओपन मध्ये खूप तफावत दिसते बघा ओपनचा दोनशे चाळीस आलेला आहे आणि ओबीसीचा दोनशे सत्तावीस आलेला आहे जनरल एवढा गॅप नसतो त्याच्यानंतर ईडब्ल्यू एच चा दोनशे एकोणतीस एवढा कट ऑफ गेलेला आहे आणि ओबीसी फिमेलचा एकशे नव्वद एवढाच कट ऑफ जे आहे तर तो गेलेला आहे तर हा होता असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर मेन्स एक्झामिनेशनचा संपूर्ण कट ऑफ या कट ऑफची संपूर्ण लिस्ट जी आहे ना तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथून तुम्ही बघू शकतात तसेच याच्या प्रथम जे आहे ना तर ते त्यांनी कॅटेगरी वाईज किती पोस्टसाठी रिकमेंडेशन करण्यात आलेलं आहे ते पण इथं दिलेलं आहे तर ही पीडीएफ पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून ती बघू शकतात तर ही सर्व त्या पात्र उमेदवारांची नावं आहेत सर्वप्रथम या सर्वांना आपण अभिनंदन करूया आणि जे विद्यार्थी पास झालेले आहेत तर त्यांच्यासाठी आयोगाने पुढची प्रोसेस सुद्धा दिलेली आहे त्यांनी असं सांगितले आहे की या निकालाद्वारे शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेतील आवेदन पत्रातील दाव्यातील पृष्ठता नियुक्तीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्या वेळी न केल्यास शासन स्थळावर अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यानं रद्द केली जाऊ शकते म्हणजे काय तुम्ही फॉर्म भरताना जी माहिती दिलेली होती ती माहिती आणि आता तुम्ही जी माहिती प्रोड्यूस करणार त्याच्यामध्ये जर तफावत आढळून आली तर तुम्हाला या प्रक्रियेतनं रद्द केलं जाऊ ठीक आहे प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रिके प्रोफाईलवर पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे गरजेचे आहे तर ही होती आजची नोटिफिकेशन जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि जे विद्यार्थी याच्यात नापास झाले असतात थोड्याफार फरकाने तर त्यांच्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये या एम वी ची भरती येऊ शकते परंतु ही पाहिजे तेवढी पदसंख्या नसणार आहे आणि एएम वी चा पॅटर्न काय असणार आहे नवीन याच्यासाठी एक्सपेक्टेड तर त्याच्यावर आपण एकला एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र